नमस्कार मित्रांनो, चला तालुक्याला आलोय आणि चला म्हणलं आता होका जाळी फिडी घेतली. जवळजवळ 40 फूट घेतली बरं का आपण जाळी, म्हणजे कसं आहे आपल्या सगळ्या झाडांना बागण अशी, आणि एका एका झाडाला जवळजवळ किती 5 फूट तरी लागन जाळी. त्याच्यामुळं ती याला बांधायला बायडिंगची तार आणि चला म्हणलं आता जरा काही उंचक जरा चेहरा फ्रेश करावा म्हणलं, जरा दाढी फुडी करावं म्हणणं चालू आहे. आता बरेच दिवस झालं काय आपल्याकडं स्वतःकडं काय बघायला टाईमच नाही मिळाला, म्हणून म्हणलं चला करावा दाढी कठीण कठीण नाही काय काय करायची गरज. पण म्हणलं जरा आता काय फार पांढरं झालंय, बरेच दिवस झालं म्हणून म्हणलं करावा. तर काय आपले म्हणजे जोरदार आहेत तालुक्यात, तुमच्या दुकानात काय नाव आहे दादा? शिवमेस पार्लर. हा, तर आपण जिथं कामाला होतो ना शिवसागर किराणा दुकान म्हणून गांजोरे, त्याचे शेजारच इथं, आणि आता 7 वर्ष आपण श्रीगोंदात घातले तिथं, आणि आता म्हणजे आपली आत्ता यांची ओळख झाली नवीन इथं दुकान म्हणजे झालेले, आणि चला म्हणलं मग ओळख निघता निघता निघाली आणि आलोय त्यांच्याकडे. मग काय आपलं काय करायचं माहिती का, दाढी कमी करू लागतो जास्त नको. हा, दोन्ही पण करावं लागेल ना, काळ केस पण करायचे. हा चालते. काय ते तसली नाही का मिळत बरगंडी का काहीतरी इथं दुकान ब्राऊन मध्ये लावले. हा, दोन्ही मिक्स आहे म्हणजे काळ आणि ती ही ब्राऊन नाही, काळ आणि लाल नसते का ती दोन्ही मिक्स केलं एक एक फुड केला बरं दिवस झालं लावले ती. आता ब्लॅक करायचं. हा, मागच्या वेळेस काय केलं होतं की अशी कट केली ना गाडी राऊंड मारला होता ना असं, आणि इकडून ते नाही मारायचं. ते काय होतं माहिती का, 2 दिवसात लगेच खालचं पाठवलं होतं राऊंड करायचं होतं. येऊ बी नाही करायचं, फक्त येऊ केस आहेत नाही तर तिथं हे करायचं. म्हणजे त्याला किती दिवस झालं कडे, 18 झालं का, 15 दिवस आले ते 10-12 दिवस झाले बरं का. तर पहिलं दाजी काय स्वतःकडे नव्हतं कधी लक्ष दिलं अजिबात, तुम्हाला तर माहिती आहे सगळ्यांना. पण आता चला सगळेच भाऊ बहीण सांगतात दाजी व्यवस्थित राहावा, 4 माणसात जावं लागतं इकडं तिकडं. तर म्हणच मग आता आपण मग इकडं आपण गावातच करत होतो तिकडं, पण तिथं काय व्यवस्थित करीत नव्हते म्हणून आपण तालुक्याला इकडं, ती बी आपल्या ओळखीचीच असल्यामुळं मग काहीच नाही अडचण. आणि मग आता काळ करायचं बाबा, दाढी काळी करायची आणि डोकं बी काळं करायचंय मस्त बी असं. आणि तसं झाल्यावर तर तुम्हाला तर नक्कीच दाखवणार. आता अजून आपल्याला तालुक्यात अजून 1-2 ठिकाणी जायचं आहे, अजून काम आहे आपल्याला बी अजून तालुक्यात. लवकर तर मला नाही वाटत आपण घरी जाऊ.
हे काय ढोकं तीन सगळं धुतलंय आता का सकाळी लावलं होतं तीन दाढी पिढी जरा व्यवस्थित कमी केली जरा कडबी आणला त्यांनी म्हणजे कानावरचे केस इकडचे तिकडचे सगळे ओके केलं तुम्हाला तर माहिती आहे आपल्याकडे आपल्याला तिकडे जायचंय पाहुण्यांकडे शनिवारी मग त्याच्यामुळे म्हणलं चला आधीच तयारी करावा परत काय कसं म्हणजे टाइम मिळतोय नाही मिळतो आयुर्वेदिकच असत का हे काय एवढं पांढरं झालं काय माहिती होई नाही काय नाही काय आता सारं केमिकल निघाले चला काळं तर करून आलंय बरं का डोकं बी आणि जरा हे बी पण जरा काळं दिसतंय जरा काळं काळं आता तिथं काय माझ्या गुन्ह्यात नाही आलं व्यवस्थित केअर सलूनमध्ये पण म्हणलं आता काय घरी गेल्यावरती व्यवस्थित साबणाने धुवा म्हणलं जाता जाता जरा भाजीपाला घ्यावा जरा म्हणलं तर काय कू बी घेतलाय वांगी घेतल्या वांगी किती अर्धा किलो किती मटकी मटकी पावशेर पावशेर पण कोथिंबीर घेतली तर शेठ बाद झाला एवढंच आपल्याला मग परत मिळू काय करू आहे का नाही काय रोडला थांबलं इथं म्हणलं जाता जाता घ्यावं आपला थोडाफार भाजीपाला
राम राम काय नाही कोणी भी ओळखे तस काय नाही गरम केलंच काय वडापाव नाही नाही मी घरी घेऊन जाणार आहे ही बी चांगलीच असते ना काय नाही अडचण मग चला मला जाता जाता दोन चार वडापाव घेऊन जावा घरी म्हणून बसलो वडापाव आल्यापाशी इथं तुम्हाला तर माहिती नेहमी आपण इथं वडापाव खात असतो इथं आता वडापाव तर थांबू जरा म्हणलं चला पोरींना काय खायला न्यावा काय खायला न्यावा घरी गेल्यानंतर तर विचारते ना काय खायला आणलं का नाही म्हणलं मग जाता जाता दोन चार वडापाव घेऊन जाऊ पोरींना आता किती टाईम झाला काय माहिती जाता जाता शाळा बी सुटत मला वाटतं चार साडेचार झाल्यात म्हणजे आपल्याला जाऊच तर बरोबर पाच वाजते गावात आणि मग तिथून आपल्या पोरींना बी घेऊन जाऊ सगळं गरम गरम करते वडापाव गरम गरम वडापाव लई बाई बारीक आहे आता एवढ्यात काय म्हणजे येणंच नाही होत इकडं बरेच दिवस झाला वडापाव खाल्लेला पण म्हणलं चला घरी गेल्यानंतर आपल्या फॅमिलीत खाल्लेला वेगळा चला मग जाऊ निघू घरी मग काय आता